पहिली गोष्ट सायरननंतर काय झाली, जे पण माझ्याकडे स्टोरी घेऊन यायचे सगळ्यांना असं म्हणणं होतं की तो परशासारखा मुलगा आहे, तो असा क्यूट आहे, रोमॅन्टिक आहे, तो तसा आहे. मला असं झालं की केला परशा, आता आता वेगळं काहीतरी करायचं आहे. सायरट ठरवून नाही झालं आहे, ते होत गेलं, सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि सगळं घडलं ते सायरट. हे जग माझ्यासाठी खूप नवीन आहे, हे अण्णांनी मला जग दाखवलेलं आहे. काय माझं आणि या जगाचं काही फरक म्हणजे संबंध नाही आहे काहीच. माझं जग खूप वेगळं होतं, खूप साधं होतं, एक मिडल क्लास फॅमिलीतून आलेलो आहे मी, तसंच होतं माझं. पण आत्ता हे दाखवत आहे त्यांनी, हा रस्ता त्यांनी दाखवला आहे कसं चालायचं शिकवत आहेत, सो मी प्रयत्न करतो त्या वाटेने चालेल, नीट चालेल. मी आर्किटेक्चरचं शिक्षण घेत होते आणि तेव्हा कॉलेजमध्ये टीम आली होती सैराटसाठी, ते ऑडिशन्स घेत होते आणि तेव्हा त्यांनी मला आर्चीच्या रोलसाठी शॉर्टलिस्ट केलेलं. मग तिथे काही 4-5 ऑडिशन्स थ्रू गेल्यानंतर मग त्यानंतर असं ठरलं की मी कदाचित त्या पात्रासाठी योग्य नाही आहे, म्हणजे भाषा म्हणून किंवा एकंदरीत माझं दिसणं वगैरे. तुझा तो लग्नाचा फोटो वगैरे, त्या सगळ्या गोष्टी, पत्रिका वगैरे चांगलं वाटतंय. प्रमोशनची काय स्ट्रॅटेजी म्हणतील त्याला. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. आज माझ्यासोबत जे दोन कलाकार आहेत त्यांना दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्या पहिल्याच चित्रपटात प्रेक्षकांसमोर आणलं आणि प्रेक्षकांची पसंतीची पावती त्या कलाकारांना मिळाली आणि त्यांनी घडवलं त्या दोघांना असं म्हणूयात. एक आहे सैराटचा परशा, तर दुसरी आहे झुंडमधली भावना भावी, म्हणजेच अभिनेता आकाश थोसर आणि अभिनेत्री सायली पटेल. या दोघांशी आपण संवाद साधूयात. खूप खूप स्वागत आहे लेट्स अप मराठीवर. कसे आहात तुम्ही? आणि खूप प्रमोशन सुरू आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, तुम्ही प्रमोशन करताय, महाराष्ट्र पिंजून टाकलाय तुम्ही असं म्हणूयात. कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिक्रिया मिळतात त्याबद्दल सुरुवातीला सांग. आमचं आत्ता जस्ट प्रमोशन चालू आहे, 7 एप्रिलला फिल्म रिलीज होती, त्यानिमित्ताने महाराष्ट्र दौरा गेला आम्ही प्रमोशनसाठी आणि जो कडक रिस्पॉन्स मिळाला आहे आम्हाला, त्याच्यामुळे खूप खुश आहे, खूप एनर्जी मिळाली. कारण सैराटनंतर मी असं अगदीच 1-3 वर्षांनी बाहेर पडलो असं पब्लिकमध्ये बघायला गेलं, कारण मध्ये लॉकडाऊन होतं की मला वाटतं हा माझा कमबॅक आहे. हां, कारण आत्ता लॉकडाऊनमध्ये 2 वर्ष आपण घरीच होतो, त्यानंतर ही फिल्म येते आणि मला असं झालं की जास्त पब्लिकमध्ये नव्हतो गेलो. सो मी बारामतीला आम्ही पहिल्यांदा प्रमोशनसाठी गेलो आणि तिथला जो पहिला दिवस होता प्रमोशनचा, जो रिस्पॉन्स मिळाला आहे मुलामुलींचा, जो आरडाओरडा झाला, धिंगाणा झालाय, त्याच्यामुळे अजून कॉन्फिडन्स वाढलाय आणि निघाना करणार असं दिसतंय. सायली तुला काही रिस्पॉन्स होता? खूप छान, म्हणजे मी प्रमोशनच्या आधी तर चांगलीच होते, आता एकदम कडक आहे कारण अनपेक्षित रिस्पॉन्स आहे, खूप छान रिस्पॉन्स आहे. आता मी महाराष्ट्र दौऱ्याला फिरतोय, फिल्म लोकांपर्यंत पोहोचण्यास आवडतीये आणि आमचं जसं गुणगुण गाणं आलं तेव्हापासून सगळ्याचा तो रिस्पॉन्स ओव्हरवेलमिंग होतोय आता. पण आकाश, म्हणजे तू सैराटनंतर हिंदीही करत होतास, मराठीही करत होतास, पण खूप कमी काम तू निवडलंस असं म्हणूया, कारण सैराटनंतर अर्थात तुझ्याकडे बऱ्याच प्रोजेक्टसाठी विचारणा झालेली असेल, तर त्याचं काय कारण आहे? मी असं म्हणजे पहिली गोष्ट सैराटनंतर काय झाली, जे पण माझ्याकडे स्टोरी घेऊन यायचे सगळ्यांना असं म्हणणं होतं की तो परशासारखा मुलगा आहे, तो असा क्यूट आहे, रोमॅन्टिक आहे, तो तसा आहे. मला असं झालं की केला परशा, आता आता वेगळं काहीतरी करायचं आहे. किंवा स्टोरी जरी कोणी घेऊन आलं तरी सगळ्यांचं म्हणणं होतं की आपल्याला सैराट करायचं आहे. सैराट ठरवून नाही झालं आहे, ते होत गेलं, सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि सगळं घडलं ते सैराट. पण तसं स्टोरी पण नव्हती, तसं काम पण नव्हतं मिळत मला, तसं कॅरेक्टर पण नव्हतं, जे की आत्ता घरबंधू बिर्याणीमध्ये मी म्हणजे पात्र करतो आहे राजूचं. खूप वाट पाहिली, म्हणजे 5-6 वर्ष गेले याच्यामध्ये आणि फायनली हे ह्याच्यामध्ये मी काम करतो आहे. खूप वेगळं काम आहे आणि परशानंतर जे 4-5 कामं केलेले त्याच्यानंतर राजूचं काम, म्हणजे मी म्हणजे बाकी मला माहिती नाही, मी जे काम केलं ज्या स्पर्धेवर बघतोय, जेवढ्या लोकांना परशा आवडलं आहे कदाचित तेवढंच राजू लोकांना आवडेल. पण सायली, तू झुंड असेल किंवा आता घरबंधू बिर्याणी असेल, त्या आधी तू काय करत होतीस? तुझी पावलं या सिनेसृष्टीकडे कशी वळली आहेस त्याबद्दल थोडंसं सांग. मी आर्किटेक्चरचं शिक्षण घेत होते आणि तेव्हा कॉलेजमध्ये टीम आली होती सैराटसाठी, ते ऑडिशन्स घेत होते आणि तेव्हा त्यांनी मला आर्चीच्या रोलसाठी शॉर्टलिस्ट केलेलं. मग तिथे काही 4-5 ऑडिशन्स थ्रू गेल्यानंतर मग त्यानंतर असं ठरलं की मी कदाचित त्या पात्रासाठी योग्य नाही आहे, म्हणजे भाषा म्हणून किंवा एकंदरीत माझं दिसणं वगैरे. सो त्या पात्रासाठी तिथे सिलेक्शन नाही झालं आणि 4 वर्षानंतर मला झुंडसाठी फोन आला सरांचा, जो मला प्रँक कॉल वाटला आणि त्याला मी तसंच ट्रीट केलं. मग कट टू मी झुंड शूट केला, झुंड शूट करत असतानाच घरबंधू बिर्याणीची स्क्रिप्ट आमच्या दोघांसाठी आली. सो हा प्रवास माझ्या नकळत तितका जोरात सुरू झाला की ते म्हणजे आता इथून तिथे अगदी मी आर्किटेक्टची ॲक्टर कशी झाली हेच का आलं नव्हतं प्रोसेस. पण तू आता म्हटलीस तो प्रँक कॉल होता, म्हणजे ते तू सांगितलंस का नंतर की मला असं जाणवलं होतं की बोलतानाच, म्हणजे झालं असं की ते मला म्हणाले अगदी छान की मी नागराज बोलतो आणि माझं कोण नागराज.
म्हणजे मी नागराज म्हणजे बोलते. मला वाटलं कोणतला तरी फ्रेंड आता, कारण मी ऑडिशन दिली हे आमच्या कॉलेजमध्येही सगळ्यांना माहिती होतं आणि सगळ्यांना माहिती होतं की सैराटने गाजवलं आहे. तर मग मला वाटलं हे उगाच माझ्यावर कोणीतरी प्रँक कॉल करतंय. सरांचा आवाजही तेव्हा फमिलियर वाटत होता, पण तरी मला वाटलं कोणीतरी ट्राय करतंय की काय. आणि ते अगदी असं म्हणलं कशी असं वगैरे, म्हटलं फिक्स आहे तुम्ही जर नागराज म्हणजे मी ऐश्वर्या राय असं मला झालं. आणि मी त्या कॉलला तसंच ट्रीट केलं ते. आणि मग त्याच्यानंतर मी परत फोन करून म्हटलं अरे खरं असेल की काय, कारण सैराटच्या एवढ्या यशानंतर कोणीतरी एवढ्या नम्रपणे आपल्याशी बोलत आहे, त्यामुळे मला तो प्रँक कॉल वाटला. आणि जेव्हा सर मला भेटायला बोलवत होते तेव्हाही मला असं वाटलं काहीतरी गडबड असू शकते की, त्यामुळे मी ह्या अख्ख्या गोष्टीला इतकं असं लाईटली ट्रीट केलं की कोणीतरी एकतर प्रँक कॉल करते आणि ह्याच्यात मला नंतर कोणतरी म्हणणार याच्यात तुझा बकरा झालाय मुर्गा झालाय वगैरे. कारण त्यांना मी विचारलं की चित्रपटात अजून कोण येतं, ते म्हणाले की नवीन चेहरे आणि बच्चन सर आहेत. त्या बच्चन सरांच्या उत्तरावर म्हणतात कोणतरी आता म्हणणार आहे तुझा मुलगा होतोय किंवा हे जे काय एक्स वाय झेड होतंय. तर त्याला मी असंच ट्रीट केलं आणि मग सायमल्टेनियसली घरबंधू बिर्याणी आमच्यासाठी होत होता. तर ते खूप म्हणजे असं मी अशी बसली आणि अचानक दोन फिल्म माझ्या हातात असं ते झालं. आणि अर्थात तुला झुंडनंतर या चित्रपटासाठी तितका चांगला रिस्पॉन्स मिळेल. पण आकाश, नागराज मंजुळे यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करतो असं म्हणूयात आपण, कारण पहिल्या सैराट या चित्रपटाच्या वेळेस कोणती त्यांनी सांगितलेली गोष्ट जी तू या चित्रपटापर्यंत तुझ्यामध्ये घडून आणलेले बदल असतील किंवा ती गोष्ट आजही तू त्या गोष्टीची काळजी घेतोस अभिनय क्षेत्रात किंवा या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना, जी पहिल्याच चित्रपटात नागराज मंजू यांनी सांगितली असं मला वाटतं. ओव्हरऑल सगळंच म्हणता येईल, कारण हे जग माझ्यासाठी खूप नवीन आहे. हे अण्णांनी मला जग दाखवलेलं आहे, काय माझं आणि या जगाचा काही फरक म्हणजे संबंध नाही आहे काहीच. माझं जग खूप वेगळं होतं, खूप साधं होतं, एक मिडल क्लास फॅमिलीतून आलेलो आहे मी, तसंच होतं माझं. पण आत्ता हे दाखवत आहे त्यांनी, हा रस्ता त्यांनी दाखवला आहे, कसं चालायचं शिकवत आहेत. सो मी प्रयत्न करतो त्या वाटेने चालेल, नीट चालेल. आणि सांगत असतात नेहमी की ॲज अन ॲक्टर तू काय काम करू शकतो, कसं काम करू शकतो, चांगला ॲक्टर कसा घडतो, कसं काम केल्यावर तुला लोकांना तू आवडशील, किंवा इवन लोकांमध्ये असल्यावर पण कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, लोकांना कसं बोललं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ते खूप समजवतात. म्हणजे रोज रोज काही ना काही त्यांच्याकडून शिकायला मिळतं. म्हणजे ते पर्सनलचं झालं एवढं पर्सनल की मला अगदी ते कपडे कसे घालायचे सांगतात की तू असं नाही कपडे घाल, असे कपडे घाल, तू असं चांगला दिसतो, असं नाही चांगला दिसत. सो एवढं पर्सनल डिस्कशन होतं. म्हणजे माझं काही काम असो, मला कुठलीही अडचण असो, पहिला फोन अण्णांना असतो माझा. काही अडचण असली तरी अण्णा असं प्रॉब्लेम झाला आहे, असं असं आहे, काय केलं पाहिजे, अशी फिल्म आली आहे, काय करू. सो हे सगळं ते खूप मोठे गायडन्स आहेत माझे. म्हणजे आकाश आता सांगतोय की विविध बारकावे ते त्याच्या पूर्ण करिअरग्राफमध्ये अण्णांचा जसा सहभागी असेल, तुला जून नंतर असेल किंवा आता या चित्रपटासाठी असेल, कोणकोणत्या गोष्टी त्यांच्याकडनं सांगण्यात आल्या आणि तू त्या गोष्टींचा बदल खास करून घरबंधू बिर्याणी असेल या चित्रपटासाठी तू अमलात आणलायस? मुळात ना मला माझ्यात विश्वास खूप कमी, कॉन्फिडन्स. म्हणजे सैराटच्या वेळी मला असं होतं की मला नाही करायचं आहे आणि ते कॉन्फिडन्स दाखवत होते. आणि आजही मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीत त्यांचा माझ्यावरचा एक विश्वास आहे कुठेतरी. तो मी खूप अंडर कॉन्फिडंट ॲज अ ह्युमन आहे, मला पटकन असं नाही होत की मी हे करू शकते. त्यामुळे नागराज सरांचा जो विश्वास आहे ना तो कुठेतरी मला स्टेबल करतो. आणि सर म्हणतात की तू करू शकते आणि एवढेच दोन शब्द आहेत ना, म्हणजे बोलतो मी करू शकते असं. तर तो एक गोष्ट मला ॲज अ ह्युमन पण खूप हेल्प करते. मी माणूस म्हणून या 5 वर्षात स्वतःला वेगळी सांगली बघतीये, बोलवते, अशा लोकांबरोबर मी फिरतीये, मग सयाजी सर असतील, बच्चन सर असतील, या सगळ्यांबरोबर राहून मला मी एक माणूस म्हणून बदलतीये. आणि मी आर्किटेक्चर करत असते तर हा अनुभव माझ्या वाटेला आला नसता. त्यामुळे या 5 वर्षात मी एक ॲक्टरपेक्षा एक माणूस म्हणून खूप बदलली आणि नागराज सरांचा खूप मोठा वाटा आहे. करत तुमच्या दोघांची केमिस्ट्री खूप सुंदर दिसते, म्हणजे जी गाणी समोर आली आहेत किंवा जे टीझर ट्रेलर आलेले आहेत त्याच्यातून, अर्थात सारखं सारखं बोललं जातं आहे आर्ची परशा आणि पुन्हा ती जोडी, आणि त्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघताय? कारण अर्थात तुमची केमिस्ट्री वेगळी आहे, पण त्या गोष्टीला तुम्ही कसं हेमंत सरांनी जे काही लिहिलं होतं आणि अण्णांनी जे काही कॅमेरा समोर उतरवलंय ते पण खूप मोठी गोष्ट आहे. कारण ते मला वाटतं अण्णा ज्यावेळेस लिहितात ना त्यावेळेस ते बघत असतात, फिल्म बघत असतात लिटरली, एक एक सीन एक एक शॉट ते बघत असतात आणि ते त्याच प्रकारे करून घेतात. सेटवरती गेलो ना म्हणजे अगदी छोटे छोटे, मग मग अशी पण बोललो की अगदी हिला लाजायचं कसं, हे अण्णांनी करून दाखवलं आणि ते त्यामुळे ते अजून इव्हन आमची फ्रेंडशिप तेवढी चांगली आहे, आम्ही तेवढं बोलतो आणि सगळ्या गोष्टी होतात आणि अण्णांचे काम करून घेण्याची पद्धत, मला ते सगळ्याचं ते मिश्रण होऊन ते असं सगळं वर्क होतं आणि चांगलं दिसतं. कुठेतरी ते याचं पण मी म्हणते, कारण की मी स्वतः एक सैराट फॅन आहे.
मलाही असं झालेलं, कारण की आर्ची परशाला बघणं म्हणजे वा हे दोघं एकत्रचे, पण आकाशने स्वतःवर जे काम केलं ना, मला इनफॅक्ट सीन करताना पण आणि आता स्वतःला बघतीये ना, हा कुठेच परसा नाही दिसलाय, हा राजूच दिसलाय. सो कदाचित त्याचं कुठेतरी असेल की गुणगुणला ऍक्सेप्टन्स येतोय आणि लोकांना आमची केमिस्ट्री आवडते, याचंही तेवढंच मला वाटतं श्रेय आहे. कारण ह्याने कुणाबरोबर तरी स्क्रीन शेअर करणं यालाही तेवढं चॅलेंजिंग होतं, आणि मग मला वाटतं ते दिसतं पण आहे, आणि मग नागरा सरांचं पण ते नरेशन जे होतं ते दिसतं आहे आता. पण तू सैराट कधी बघितला होतास, कसा म्हणजे काय सैराट चित्रपट पहिल्याची तुझी काय आठवण आहे? मी तेव्हा ऑफिसमध्ये होते आणि मला सगळ्या कॉलेजेस तेव्हा, कारण कॉलेजला सगळ्यांना माहिती होतं की अशी अशी ऑडिशन झाली होती, अगो झालंय फायनली, ती मुलगी बघ 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 असं करत होते आर्चीसाठी. पण मला चित्रपट करायचाच नव्हता, मला अभिनय कधीच करायचा नव्हता, मला हेच खूप छान वाटत होतं की मी ऑडिशन देऊन आले आणि नागरा सरांना भेटून आले. मी इनफॅक्ट या सगळ्यांच्या खूप आधी भेटले, तेव्हा फँड्री रिलीज झाला नव्हता, तेव्हा मी नागरा सरांना भेटले होते. तर त्यामुळे मला असं बघताना छान, एक तर फँड्री केला नागरा सरांनी, मग सैराट, म्हणजे तेव्हा मी जेव्हा काही नव्हतं तेव्हा भेटले होते, आणि ते कट्टू आत्ता मी भेटतीये. तर मला असं वाटत होतं मी जसं तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला तसं सैराट एन्जॉय केला, मला असं वाटत होतं की वा. आणि आकाशचं इम्प्रेशन जेव्हा तू त्याला पडद्यावर बघितलं होतं तेव्हा नरेट करताना जो परशा होता ना तो खूप वेगळा होता, खूपच वेगळा, म्हणजे तो तसा नव्हता तो. आणि हा एवढा गुड लुकिंग एवढा चॉकलेट बॉय असा येतोय, तर म्हणलं अरे यार मिस केला चान्स. आणि ती खूप उत्तम जुळून आली आहे केमिस्ट्री. पण तुझा तो लग्नाचा फोटो वगैरे त्या सगळ्या गोष्टी पत्रिका वगैरे त्याच्या मुली फॅन्सचे खूप बिचारांचे हार्ट ब्रेक झाले. ते झालंय काय काय रिएक्शन आले तुला त्या लग्नाच्या पत्रिकेवर? लग्नाला बोलव कधी कुठे काय असं म्हणतात बरेच लोक, पण ठीक आहे ते पण नाही, त्यांना सगळ्यांना माहिती आहे ऍक्च्युली फिल्मचं काम आहे. सगळे एक्साइटेड आहे त्या फिल्मसाठी, आम्हाला म्हणजे आम्हाला दोघांना एकत्र बघण्यासाठी पण सगळे वाट बघतात. तू सैराट मध्ये तो हाय स्पीड शॉट स्लो मोशन मध्ये तुझी ती एंट्री, ती हिरो वाली एंट्री असते ना, आणि याच्यातही गुणगुण गाण्यामध्ये आम्हाला बघायला मिळतं. तुझा आवडता असं कोणत्या चित्रपटातलं असा हिरो एंट्रीचा जो शॉट आहे जो तुला अत्यंत आवडलेला आहे, की अरे अशी एंट्री तू कधीतरी विचार केला असेल की हिरो वाली एंट्री आहे बस? आठवणार नाही आता. हा पण तुला ती एंट्री करताना कसं वाटतं? मला माझी एंट्री पण सैराटचा जो शॉट होता तो नाही का झाडीतून असा बाहेर पळत येतो, तो शॉट खूप आवडतो मला, कारण तो विहिरीचं उडी मारतो तो एक शॉट खूप आवडतो मला. इव्हन ह्याच्यामध्ये जो रनिंग करताना जो शॉट आहे तो सीन तुम्हाला पूर्ण माहिती नाही, मी सांगणार नाही, पण ज्यावेळेस तुम्ही सीन पूर्ण बघाल ना तर त्या शॉटचे तुम्ही प्रेमात पडाल. आणि आमचं मागे ह्याचं असं डिस्कशन झालेलं की हा प्रत्येक फिल्म मध्ये पळतोय आणि मुली मागे पळवतो, आम्ही असं सगळेजण त्याला म्हणत होतो. अण्णा करत आहे. पण तुमच्यासाठी आणखीन काही प्रश्न आहेत जे मी तुम्हाला विचारणार आहे. सो मी आकाश तुझ्यापासून सुरू करते. साईलीसोबत रोमांस करताना कोणत्या गोष्टीमुळे ते सीन छान खुलले असं तुला वाटतं? कोणत्या गोष्टीमुळे? ती बिंदास करत होती जे करत होती. ओके. हा बिंदासपणा तिचा. तू साईलीसोबत काम करण्याआधी तिला गुगल केलं होतंस का, सर्च केलं होतंस का तिच्याबद्दल, किंवा इंस्टाग्रामवर चेक केलं होतंस का, फेसबुक? नाही, आम्ही आमची सेटवरती ओळख झाली, आम्ही पहिल्यापासूनच होतो. डायरेक्ट मला सेटवरती आलो कळलं की ही भावना सुरू होत नाही करते, त्यावेळेस मी फर्स्ट टाइम तिला ओळखलो. ओके. साईलीसोबत कोणत्या प्रकारची फिल्म करायला आवडेल, किंवा वेगळा रोल जो या चित्रपटात केलेला नाही आणखीन आगामी काळात? याच्यामध्ये सगळे केले आम्ही, सगळे केले. सायली तुझ्यासाठी पुढचे प्रश्न. आकाश बद्दल ऐकलेली हटके गोष्ट जी तुला माहित नव्हती किंवा त्याच्याबद्दल माहिती नव्हतं, तो खूप छान स्वयंपाक बनवतो आणि तुला बनवून काही दिवस बिर्याणी बनवली. घरमधून बिर्याणी. तू आकाश सोबत काम करण्याआधी त्याच्याबद्दल काही सर्च केलं होतंस का, झुंड मध्ये आपण म्हणू, कारण तो तेव्हा माहितीच होतं ना त्याच्याबद्दल सगळ्यांनाच माहिती होतं. आणखीन काही जाणून घेण्यासाठी? नाही, इनफॅक्ट त्याला भेटल्यानंतर जाणले की बाप वेगळाच मुलगा आहे हा तर, असं झालं ते. तुझ्यासाठी सक्सेस हे जे प्रेम मिळतं जेन्युइनली, म्हणजे मी अजिबात अपेक्षितच नव्हतं की एवढं प्रेम मिळणार आहे मला, हे जे प्रेम आहे तेवढंच, मी जे काम करते ते आवडलं तर नक्कीच मी पुढे काम करेन माहिती नाही, पण हे जे आत्ता प्रेम आहे ते सक्सेस आहे. बरं, याचा तो प्रश्न तुलाही, कोणत्या फिल्मच्या सिक्वेल किंवा रिमेकमध्ये तुला काम करायला आवडेल? झुंड. ओके.
प्रेक्षकांना काय सांगा असं वाटतं, कारण खूप प्रेम येत आहे, जी झलक समोर आली असेल किंवा तुमची गाणी असेल तर त्याबद्दल काय सांगायचं? ते आम्हाला जे प्रेम मिळतं ना, तर ते कुठेतरी मला वाटतं की आहे, ते तुम्ही ती थिएटरमध्ये जाऊनसुद्धा दाखवाल ती अशी फिल्म बनली आहे, आणि जसं शीर्षक आहे तेवढीच इंटरेस्टिंग फिल्म आहे. ते घर बंदूक बिर्याणीचं एकमेकांशी काय कनेक्शन हे बघून नक्की म्हणजे प्रत्येकजण बाहेर येऊन हेच म्हणणार हे काहीतरी नवीन पाहिलं, मराठीत हे नव्हतं. आणि तो रिस्पॉन्स मला वाटतं चांगला असेल अशी आशा आहे माझी. अगदीच म्हणजे वेगळ्या जॉनरची फिल्म आहे, मराठीत असं खूप कमी वेळा झालं आहे ज्या प्रकारे आम्ही आता फिल्म केली आहे, अशी फिल्म जास्त बघायला नाही मिळाली आपल्याला. तो एक प्रयोग आहे. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं आहे, मला रोमॅन्स बघायला मिळेल, ॲक्शन बघायला मिळेल, थ्रिलर, सस्पेन्स, सगळं सगळं काही फुल पॅकेज आहे. सो जा 7 तारखेला थिएटरमध्ये याचा आनंद घ्या. सुपर, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुम्ही आधी जे काम केलं आहे ज्या पद्धतीनं तुम्हाला प्रेक्षकांचं प्रेम मिळालेलं आहे तर या चित्रपटासाठीही ते मिळू देत, यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.